सर्वांनाच माहित आहे की श्रावण मास मध्ये मुख्यतः महादेवांची पूजा केली जाते। यामुळे या काळात प्रत्येक जण शिव शंकराला प्रसन्न करण्यात मग्न असतो। पण तुम्हाला हे माहित आहे का की या महिन्यात श्री कृष्णाची पूजा केल्याने देखील शुभ फळ मिळतात। श्रावणात श्री कृष्णाची पूजा करता येते हे फार कमी लोकांना माहित आहे। तर ज्योतिषणिक वास्तुशास्त्रात श्रावण महिन्यात करवायच्या श्री कृष्णाशी संबंधित उपायांचेही वर्णन केले गेले आहे। त्यामुळे आज आम्ही आपल्याला श्रावण महिन्यात करवायच्या श्री कृष्णाशी संबंधित काही उपायांची माहिती देणार आहोत। ज्योतिषणिक वास्तुशास्त्रानुसार जी व्यक्ती हे उपाय करतात ते केवळ श्री कृष्णाला प्रसन्न करतात असंच नाही तर त्यांच्या जीवनातील अनेक मोठ्या समस्यांपासून त्यांना मुक्ती मिळते। तर चला जाणून घेऊया श्रावण महिन्यात करवायचे हे खास उपाय। श्रावणात भगवान श्री कृष्णाची पूजा करण्याचा नियम आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात श्री कृष्णाची आवडती वस्तू असलेल्या मोराच्या पिसाचा उपाय केल्यास मोठ्या अडचणींवर मात करता येते। जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या असेल तर त्या व्यक्तीने राधाकृष्ण मंदिरात मोर पंख स्थापित करून त्याची सलग 40 दिवस पूजा करावी आणि नंतर ते मोरपीस आपल्या तिजोरीत ठेवावं। असे मानले जाते की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात।